वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. हरिजनाची कोणाला लढावी निंदा, साहत्य गोविंदा नाही त्याचे रूपा येऊन आधारी अवतार दुर्वास हा छळवाला मुळाशी सदलून त्याने राज्य केले. द्रौपदीच्या क्षमे कौरवाची शांती होऊन श्रीमती साठी नसायेची बंधू पांडव पारका ंगीराखिरी पांडव होता. या ठिकाणी एक ज्ञानसत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ते आळंदीमध्ये राहणाऱ्या साधक वर्गांच्या हितासाठी पाठीमागच्या वर्षी ज्ञानेश्वरीचा संपूर्ण चिंतन करण्याचा प्रयत्न झाला. यंदा आणि जगद्गुरु तुकोबाईंच्या गाठ्याचं चिंतन आपण करत आहात. तसं गाठ्याचं चिंतन एवढ्या कलवेळात होणं कठीण आहे, तरी पण आपला हा प्रयत्न आहे. त्यामध्ये अनेकांनी आपली जी आवृत्ती दिलेली आहे त्यामध्ये माझी सेवा माझ्या बाबतीला भाषी 61 क्रमांकाचा अभंग आहे. प्रत्येक अभंगाचं चिंतन थोडक्यामध्ये आपल्यापुढे मांडायचं. पहिलाच अभंगाला आहे तोच अभंग 2.5 तास पर्यंत एवढा आहे. संपूर्ण कथा त्याच्यामध्ये आहेत आणि एक एक कथा सांगायचं म्हणलं तरी एका कथेला 15 मिनिटं सहज ना. तरी पण आपण संक्षेपाने सांगण्याचा प्रयत्न करू. भगवान परमात्मा भक्तावर किती प्रेम करतो, तो भक्तासाठी किती आधीन असतो, भक्तासाठी किती तत्पर असतो, याच्यासाठी या अभंगामध्ये तुकोबांनी काही उदाहरण देऊन त्याचा उल्लेख केलेला. हरिजनाची कोणानं घडावी निंदा, जे भगवंताला प्रिय असणारे आहेत त्यांच्यामध्ये निंदा करू नये, त्यांचा कोणी छळ करू नये. तुका म्हणे ते हे आशीर्वादे बळी जाईल तो छळी नरकाय असेल. आणखीन एक अभंग आहे त्यामध्ये संतांचा धिक्कारी अमंगळजी विश्वशत्रू देणे सांगली. संतांची क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नवे भरे उघडले. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांची. जे हरीचे जन आहेत त्यांचा जो कोणी छळ करतो, त्यांच्याविषयी अभद्र बोलतो, त्यांच्याविषयी निंदात्मक बोलतो, ते भगवंताला सण होत नाही. भगवान काय करतात, आपल्या भक्ताची त्यानं निंदा केलेली आहे, आपल्या भक्ताचा त्यानं छळ केलेला आहे, त्याला नष्ट करण्यासाठी भगवान स्वतः रूपावर येतात. रूपा येऊन यासाठी आवडतात. भगवान रूपावर येतो त्याचे अनेक कारण सांगितलेले आहेत. यदा यदाही धर्म सेवेच्याच कारण, पण ते कारण सांगताना दुसरं महत्वाचं कारण सांगितलेलं आहे. परित्राणाय साधूना विनाशायच्या दुष्कृता देऊन या चक्रगदा हाची धंदा करतो. असा भगवान परमात्मा धंदा करतो. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवाद एक भाग सांगून जातो आपल्याकडे की भगवान परमात्मा जर सर्वांच्या ठिकाणी समत्वाने राहत असेल, समोहम सर्वभूतेषु नमे दुष्कृतीनं प्रिया हे जर भगवान परमात्मा स्वतः म्हणत असेल तर एखादा उद्धार करणं आणि एखादा नष्ट करणं हे कसं काय समत्वामध्ये बसतं? तर त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे. माझ्यापुढे माईक आहे आणि माईकचा स्वभाव असा आहे की त्याच्यामध्ये जो बोलेल त्याचा आवाज मोठा करून सांगणं हे माईकचा स्वभाव आहे. असं असताना यामध्ये तुम्ही सगळे जर बोलत असाल तर तुमचा आवाज तर मोठा होऊ शकत नाही, माझा एकट्याचा मोठा का होतो? त्याचे एक उत्तर आहे की मी माईकच्या अत्यंत जवळ आहे म्हणून. जे माईकच्या अत्यंत सान्निध्यात आहेत त्यांचा आवाज नक्कीच मोठा होणार,
जे जितक्या प्रमाणात दूर आहेत त्यांचा प्रभाव तितक्या प्रमाणात कमी होतो. भगवान परमात्म्याच्या कृपेला जे पात्र होतात ते भगवान परमात्म्याच्या सान्निध्यात असतात. जे भगवान परमात्म्याच्या कृपेला पात्र होत नाहीत त्यांच्यावर अवकृपा होते त्याचा अर्थ. तरी पण एक प्रकार आहे की भगवान परमात्मा ज्यांना शासन देतो त्यांचा सुद्धा उद्धार होते लक्षात. म्हणजे भगवान परमात्मा ज्यांना उपदेश करतो त्यांचा उद्धार होतो, पण ज्यांना शासन करतो त्यांचाही उद्धार होतो. श्रीकृष्ण कोपवनी ज्यासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कार. मा कृपेने उपदेश करतो कशाने परिपरीत बघून. तर भगवान परमात्मा निग्रह आणि अनुग्रह दोन्ही द्वारा आपण भक्तांचा उद्धारच करतो. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस. कपिकुळांचा उद्धार केला राक्षसाला मुक्त करून. म्हणजे भगवंत भगवान परमात्म्याच्या अवकृपेमध्ये सुद्धा अभक्ताचा उद्धार आहे. म्हणून रूपा येऊने घरी अवतार भक्ता अभय कर खळा कष्ट. त्याच्यासाठी तुकोबाजांनी काही उदाहरण दिले. मी आत्ताच बोललो की हा एकच आपण मला 2-2.5 तास बोलले एवढा मत आहे. पण आपल्याकडे संक्षेपाने सांगतो. सगळ्याच लोकांना कथा माहीत नसतात त्यामुळं थोडासा संक्षेप सांगावा लागेल. रूपा येऊन या घरी अवकार भक्ता वगैरे काय खासष्ट. दुर्वास हा छळू आला अंबरुष. अंबरुष राजा म्हणजे आत्ताची जी बारशी नगरी आहे त्या बारशी नगरीचा राजा त्याचं द्वादशीचं वर्तो. अंबरीश राया द्वादशीचा छंद. द्वादशी त्याला साधन द्वादशी म्हणतात. म्हणजे दशमीच्या दिवशी एक भुक्त, एकादशी पूर्ण निराहार निर्जला, द्वादशीला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला हातावर पाणी घेऊन आचमन घेऊन द्वादशीचं पारण करायचं आणि नंतर द्वादशी सोडायची. परत द्वादशीला संध्याकाळी काही खायचं नाही. याचं नाव साधन द्वादशी. असं साधन द्वादशीचं व्रत अंबरशी राजाने केलं होतं. एक वर्षाचं व्रत होतं त्याचं. आपणही करू शकता. एक वर्षाचं व्रत होतं. एक वर्ष पूर्ण झालं शेवटची एकादशी. शेवटची द्वादशी होती. योगायोग असा की प्रातस्मय दुर्वास ऋषी आले. राजा राहून वाटलं की माझ्या व्रताचं पारण आहे. माझ्या व्रताची असं सांगत आहे दुर्वास ऋषी आलेले आहेत. आणायचं एका वैष्णवाचं बरोबर जेवायला घेऊन बरोबर जेवण पाहिजे असा योग आलेला आहे. महाराज तुमच्या संगतीमध्ये द्वादशी सोडण्याचा योग आहे. आपण आपलं प्रातस्नान अंगिक वगैरे उघडून यावं. दुर्वास ऋषी गंगेवर गेले ते तिकडे आंघोळच करत बसले. बरा ऋषी दुर्वास हा ऋषी असा आहे की जितके जवळ नेते तेवढे चांगले. असं दुर्वास त्यांची कृपा किती वेळ सांगता येत नाही पण अवकृपा जास्त होती. कसं काही योगायोगाने पण दुर्वास ऋषीने तेवढं कोणतीच्या बाबतीत तेवढी कृपा केलेली आहे. तिला 6-5 वर दिले होते. बाकी इतरांच्या बाबतीत लय आवड काम आहे सगळं सांगत बस. अन्नी त्यांचं ओळखलं नाही. सूर्योदयाची वेळ झाली. अंबरीश राजाला प्रश्न पडला काय करावं. पारण सोडावं तर ऋषी अतिथीचा अपमान होतो. न सोडावं तर वृषभर केलेला व्रताचा भंग होतो. काय करावं. पण त्याने ब्राह्मण विचारलं काय करावं. ब्राह्मण सांगले एक काम करा. आचमन घ्या आणि तुम्ही एकादशीचं पारण सोडा. म्हणजे आपल्या व्रताची परिपूर्णता होईल. जेवण करू नका. दुर्वास ऋषी आल्यानंतर जेवण करा. सूर्योदयाची वेळ आहे. राजाने तुळशी पिलवून तुळशीपत्रावर पाणी घेऊन त्या पाण्याचं आचमन घेतलं आणि व्रताची परिपूर्णता केली. राजानं आचमन घ्यायला दुर्वास ऋषीला एकच घाट पडली. आचमन राजा घेतो एवढ्याच लक्षात आलं की तो जेवायला बसतोय. अतिथीचा अपमान करतो. तुला कळत नाही. तुला अतिथी धर्म कळत नाही. अधर्मीय वगैरे वगैरे एवढ्याशा कारणासाठी दुर्वास ऋषीने एक कृत्या निर्माण केली बरं का आपल्या ज्याच्यातून. आणि राजाच्या पाठीमागं पाठवली. राजाला शाप दिला तेवढ्या कारणासाठी की तुला 10 जन्म घ्यावे लागतील. आता खरं म्हणजे केवढासा साधा अपराध्या राजाचा. पण त्याच्यासाठी शाप कसला विचित्र लक्ष. एवढ्या साध्या कारणासाठी जर दुर्वास ऋषीनं असा शाप दिला असेल तर विसोबा क्षेत्र ज्ञानवरचा छळ दिलो. ज्ञानवर किती शाप द्यायला पाहिजे होते लक्षात. पण ज्ञानवराय शाप देत नाही. ही तर वारकरी संप्रदायाच्या संतांचीही उंची आहे लक्षात ठेवा. आधी तर आपल्याला सगळं चिंतन वेळेच्या मर्यादित करायचं असल्यामुळे बाकीचे दाखले मी आपल्याला देऊ शकत नाही. तरी पण एक साधे उदाहरण सांगतो. श्रीमद भागवतामध्ये निमी राजाने यज्ञ केला. वशिष्ठ ऋषीनं पुरोहित पौरोहित्य दिलं. वशिष्ठ ऋषी इंद्राच्या यज्ञामध्ये अडकले होते.
इंद्राचा यज्ञ संपलेला करेन म्हणे. इंद्राचा यज्ञ लवकर संपला नाही, निमी राजाला वाटलं आता काय करावं, त्यानं दुसरा पुरोहित बोलवला आणि यज्ञ सुरू केला. वशिष्ठ आले आले तर वशिष्ठ ऋषीने राग आला की मला पुरोहित दिले असताना दुसऱ्या याच्यातून यज्ञ का केला, दिला शाप लगेच. कोणता शाप? तो नष्ट होईल आपल्याला काही शाप म्हणायला. निमी राजा सुद्धा काही कच्च्या गुरुचा केला नव्हता, त्यानं वशिष्ठाला शाप दिला तू भी नष्ट होशील. श्रीमद भागवत वाचला माझ्या असं लक्षात आलं हे सगळे तप करणारे ऋषी शाप देण्यासाठी तप करतात का? कशासाठी एवढा उद्योग करतात सांग मला. एवढं तप करायचं कोणानंतर शाप देऊन परत त्या तपाची संपत्ती नष्ट करायची मोठी अडचण आहे लक्षात. पण असं काही थोडंच आहे. आता कल्पना करा मला याला थोडासा उशीर झाला, आता मग डॉक्टरनी समजा बसवलं दुसऱ्या कोणाला, मी शाप दिला पाहिजे का डॉक्टर? मी लेट आलो तर दुसऱ्या बॉल येतं का बसवला? असं कसं काय पाहिजे लक्षात असं. सुदैवाने एक बॉल असताना दुसरा बॉल त्याची जागा भरून काढणे इतके बॉबी भरपूर आहे, त्यामुळे काही अडचण नाही असो. तर ते शाप दिला तर भगवंताला सहज झालं नाही. भगवंतांनी सुदर्शन त्या ते जाळ केले, सुदर्शन त्याच्या पाठी माटवलं, त्या सुदर्शनाने पाठलाग केला. तो पाठलाग संपला नाही, तिन्ही लोकांमध्ये गेला बघा. सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. माझ्या भक्ताची निंदा करतोस काय? माझ्या भक्ताला छळतोस काय? ठीक आहे बघतो तुझ्या. तो का म्हणे आम्म ऋषी दुर्योधना काय झाले नेना दुर्वास आहे असाय का म्हणे पहा बघतो. त्या अभंगाची सुरुवात आहे पर उपकारी काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षित आहे. यासाठी असे योजिले श्रीपती संकल्पाचे हाती सर्व दुर्वे. तिने ठिकाणी धरलं पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेला म्हणजे काय झाले सुदर्शन पाठला करते म्हणजे कोणी सोडले म्हणजे विष्णूने म्हणजे तुला साधं कळत नाही विष्णू माझा बाप आहे का माझ्या बापाने सोडलेलं वर्णन मला कसं काय आवडत आहे आपलं दुसरीकडे जा. पण भगवान शंकराकडे गेले म्हणजे काय झालं विष्णूने सुदर्शन सोडले तुला साधं कसं कळत नाही अरे विष्णू म्हणजे आमच्यापेक्षा हेडक्वार्टर पहिलं वरचं टेबल आहे लक्षात जमत नाही तर दुसरीकडे झालं. आता लक्षात आलं कोणीच वाचत नाही फिरला परत आंब ऋषीला शरण बाबा माझे त्रास वाचव. वैष्णवांचा स्वभाव कसा आहे लक्षात ठेवा. माझ्या सारखा असं तर म्हणला असता असंच पाहिजे बरं का प्रश्न. वैष्णवांचा स्वभाव तसा नाही. आंब ऋषी राजा म्हणला देवा कशाला ब्राह्मणाचा छेड करतात घ्या माका. सुदर्शन चक्र बंद केलं भगवंतांनी कसे वैष्णवांचा स्वभाव असतो. आता आपल्याला माहितीसाठी म्हणून सांगतो की हा कालावधी किती दिवसात आहे. दुर्वास ऋषीच्या पाठीमागं सुदर्शन चक्र लागल्यानंतर तिन्ही लोकांमध्ये फिरून परत अंबर ऋषी राजापर्यंत येईपर्यंत किती कालावधी सांगितलाय भागवतामध्ये? एक वर्षाचा. एक वर्ष पाठला चालला होता. एक वर्ष अंबर ऋषी राजा तसाच उभा होता आचमन घेऊन. अतिथी आल्याशिवाय जेवायला परवानगी नाही, जेवायचं कसं? याला म्हणतात व्रत. सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. द्रौपदीच्या क्षोभे कौरवाची शांती. द्रौपदीचा अपमान झाला आपल्याला माहित आहे. वर सभेमध्ये द्रौपदीला ध्वस्त करण्याचा प्रसंग झाला, अत्यंत वाईट प्रसंग. महाभारताच्या पूर्वी महाभारताच्या नंतर जगाच्या पाठीवर असा प्रसंग कुठेही झालेला नाही. सगळी इतिहासाची पानं उलटून बघा. एका पतिव्रता स्त्रीला भरलेल्या जनसमुदायामध्ये ध्वस्त करण्याचा प्रसंग कधी झाला? लोकांनी होऊ दिला नाही. जैशी आपली जननी नग्न दाखवलिया जनिके तीर्थची परी पतनी कारण मायवनी वनी विपाये. उघडी केली मायवनी उघडी केली विपाये ते नेसल्या नंद पाये शिष्टू जायचा. एखाद्या स्त्रीला वनामध्ये कुणी वस्त्र केलं असेल तर सुद्धा शहाणा मनुष्य तिला वस्त्र दिले असेल तिच्या नजर टाकत नाही. आपण शून्याचं लक्ष सांगितले आणि ते तर भरलेले दरबारामध्ये. द्रौपदी विवस्त्र झाली नाही, भगवंतांनी तिचं रक्षण केलं बघा लक्षात. याला भगवंताचा अवतार म्हटले बरं का. त्या अवताराचं नाव आहे अंबरावतार. अंबर म्हणजे वस्त्र. एक प्रकारचा वस्त्राचा भगवंतांनी अवतार घेतला बरं का. अवतार घेऊन भगवंतांनी द्रौपदीचं रक्षण केलं. द्रौपदीची आबरू रागली. तो दुःशासन द्रौपदीची वस्त्र ओढत होता पण वस्त्र संपत नव्हती. वस्त्राचा ढीग लागला. त्या दुःशासनाला प्रश्न पडला या तो नारी मे सारी है या सारी मे नारी है. त्याच्या लक्षात येतो म्हणला बाई मध्ये पापड्यात पात्रात बाई काय चुकत नाही लक्षात. एवढी पात्र नाही
भगवंताला सहन झालं नाही. तेवढ्या कर्मासाठी कर्मे दुर्योधनादी रणी नाशे. कौरवांची शांती केली म्हणजे कौरवांना शांत नाही केलं, कौरवांचा निपात करून टाकला. हो निष्पती साह्यकी न साह्यची बबरू पांडवा पालिका. बबरू नावाचा एक मुलगा होता भीमाला झालेला. बघ भीमाला दोन मुलं झाली होती, एक घटोत्कच दुसरा बबरू. दोन स्त्रिया बट घटोत्कच झाला होता हिडिंबेपासून, बबरू झाला होता एका दुसरी पद्मिनी नावाची मुलगी तिच्यापासून बबरू. त्याचं नाव बबरू बरं का, बबरू बबरू असं नाव आहे म्हणजे अगोदर बन नंतर भरू असं बबरू. आणि बबरूहान गेला बरं का, बबरूहान अर्जुनाचा मुलगा लक्षात घ्या, बबरूहान याचा मुलगा भीमाचा युद्धामध्ये आला. त्याच्याकडं धनुष्य होतं, एक नळा होता, नळा म्हणजे बाण ठेवण्यासाठी बांधला, पण त्याच्यामध्ये तीनच बाण असायचे. भगवान म्हटलेला का तीन बाण तू कसा काय लक्षात घे, मला तुम्हाला पाठ करायचं, माझे बाण अमोघ आहे, माझा बाण वाया जात नाही, तीन बाण म्हणजे मी लागणार कशावर. म्हटलं बाण कसा आहे की तो वर्मालाच लागणार, म्हणून गीते गाथेमध्ये अभंग आहे, बबरूच्या बाणे वर्मासी स्पर्शावे हे तो नाही ठावे मोकलिक्या. तिथं बबरू असा शब्द आहे पहा बबरू. जुना तो गाथा आहे देवडीकरांचा, त्या गाथ्यामध्ये मुद्रण दोष झालाय अब्रूच्या बाणे, त्यामुळं अर्थ लावताना लय जणांचे घोटाळ होऊन बसले. अब्रू नाही बबरू, हा बबरू त्याचं वैशिष्ट्य असं होतं, त्याचा बाण अमोघ होता कशावरून. म्हणला ज्या ठिकाणी माणसाचा मृत्यू तिथंच बाण लागेल दुसरी लागणं कशावरून. त्याने म्हणलं तुम्हाला गंमत बघायची बघा, त्याने एक बाण घेतला आणि त्या बाणाला असा शेंदूर लावला आणि आकाशामध्ये बाण सोडला. म्हणलं मी कोणाला मारत नाही पण तुमचं वर्म सांगतो तुम्हाला, प्रत्येकानं आपल्या शरीरामध्ये बघा जिथं शेंदूर लागला असं तिथं बाण लागून तुम्ही मारणार. आता बाकीच्या लोकांना आपलं मरण थोडंच माहीत होतं पण भगवान श्रीकृष्णाला माहीत होतं. भगवान जरा एकांतात गेले आणि आता पाय वरून बघितला, त्याने बरोबर उजव्या अंगाला लागलं म्हणजे हा खरोखर शान आहे ना, सगळेच वर्म कळतं त्या म्हणजे चांगले. काय रे बबरू तू तर चांगला लढतोस पण लढणार कोणाच्या बाजून, तुला अत्यंत सोपं गणित आहे जी पडती बाजू त्या बाजू. आता भगवान म्हणले घोटाळ करताय लक्षात ठेवा, हे पडत्या बाजून लढणार म्हणजे कौरवाने बाजून जाणार, हे मारलेलं चांगलं बघ त्याला मारला. न साहेची बबरू पांडवा पारिका, हे पांडवाच्या विरुद्ध जाते मारून टाकलं पाहिजे. कसा मारला भगवान त्यांना सांगले एक काम कर, युद्धामध्ये विजय त्याला मिळतो की जो रणखांबाची पूजा करतो, युद्धखांबाची. तू उद्या अमावस्ये अमावस्येच्या पाठी जाऊन तेवढ्या रणखांबाची पूजा करतो म्हणला. आणि भीमाला सांगितलं या रणखांबाचं रक्षण कर, कोणी इथं येऊन देतं कामं नाही, दुसऱ्या कोणी जर रणखांब पुजला तर मग आपला विजय होणार. भीम रात्रीच्या अंधारामध्ये गदा घेऊन उभा राहिला, कोण येतोय बघू. अमावस्येची रात्र होती, अंधार भरपूर होता, अंधारामध्ये बबरू आला, भीमानं पाहिलं कोणीतरी आलेलं आहे, जे एक गदा मारले ते खालाच पडलं. सकाळी विचारलं भगवान त्यांनी काय रे भीमा काय झालं, म्हणलं आलं होतं कोणतरी एक गदेमध्ये खालाच केलं. म्हणजे कोण आहे बघायला जाऊया का, म्हणजे जाऊया बघायला गेले तो मुलगाच केला. बाप रे मी म्हणलं देवा असं कसं काय आलं, ते म्हणले दुसऱ्या पार्टीत जाणार होतं जिल्हा परिषदेला. खालाच मी आपल्याला बोललो बरं का, हे एवढंच मला अडीच तास पुढचं काही काळजी करायला लागतं. आता पुढचं भाषा काय हे काय रे पार्कला एखादा सर्वांना माहीत नसता तो, आणि अलीकडे काय झालं रेडीमेड कीर्तनामुळे मुख्य ग्रंथ उघडेल जवळ नाही आता रेडीमेड कीर्तन आहे त्याला कुठलं कीर्तन पाहिजे पारशाचं घेऊन लावायचा अशी त्यामुळे जरा सांगतो मुद्दा विद्यार्थी वर्गाला माहित होतं ना म्हणून सांगतो. पुढचा एक भाग महत्वाचा भाग आहे तो मेला नव्हता. त्याने विचारलं कृष्णाला देवा असं का केलं, भगवान म्हणजे तो विरोध पाठी जात होता म्हणजे माझी इच्छा आहे देवा मला युद्ध बघायचं आहे ठीक आहे. त्याला उचलला अशी एक टेकडी होती, टेकडी झोपवला अशी उजव्या कुशी झोपवला म्हणजे सगळं युद्ध बघ. त्याला 18 दिवस युद्ध बघितलं, युद्ध संपल्या भगवान भीमाला घेऊन त्याच्याकडे गेले, अर्जुनाला घेऊन त्याच्याकडे गेले. मुद्दा
भगवान कसा गर्वण्याचे करतात बघा. त्याच्याकडे गेले काय बघून, युद्ध बघितलं का? म्हणलं बघितलं, सगळं युद्ध बघितलं. खरं सांग कोण लढलं? तो म्हणला या युद्धात दोघच लढली फक्त दोघच. तसं अर्जुनाने घेऊन दोघांना वाटलं बहुतेक आपले दोघांच नव्हे, कारण गीतेमध्ये दोघांच नव्हे आले. भीमार्जुन समायुधी आले का नाही? भीमार्जुनासारखे उपमा देतात, भीमार्जुनासारखे दोघांच नव्हे बहुतेक आपलं नाव घेणार. कोण लढले? त्याने सांगितलं दोघच लढले, हरी आणि हर. भगवान श्री कृष्ण हनुमंत आहे, दोघं लढले म्हणजे बाकी कोणी लढले सगळा गर्व खालच घ्यायचा. जाता जाता सांगतो हनुमंतराय कसे लढले. हनुमंतराय वर नुसते बघत बसले, व्हिडिओ कॅसेट कसे चालले बघायला थांबले नव्हते हनुमंत. हनुमंतराय वर का थांबले होते? एवढ्यासाठी थांबले होते वर हनुमंतराय की हनुमंतराय बुभुक्कार करायचे. हुप, त्यांनी बुभुक्कार केला ना, तर त्यांच्या बुभुक्कारामध्ये कौरवांचं हजारो सैन्य आपोआप मारायचं भीतीनं. असे लढले हनुमंतराय. चला न साहेजी बबरू पांडवा पारिका दुरावला सखा बळीभद्र. आता इथे आणखी गोष्ट काय काय बळीभद्र सुद्धा बाजूला घातला. बळीभद्र आला तर काय करायचं? घोटाळ होईल ना. नेमके दोन पाट्या तयार झाल्या. बळीभद्र दुर्योधनाचे गुरु बळीभद्र, तेव्हा दुर्योधनाचे गदायुद्धाचे गुरु बळीभद्र. दुर्योधनाने म्हणजे दादा आपल्याकडे याच येतो. भगवान म्हणले का हे दुर्योधनाकडे जाणार, आपण ह्या पार्टीला तो त्या पार्टीला. उद्धव ठाकरे नाटकाकडे झाल्या एका घरातली लोक कुठली का नाही, हे काय बरोबर नाही. पण भगवान होते ते, बाळासाहेब ठाकरे होते भगवान. भगवान त्यांनी बरोबर काम केलं. भगवान म्हणले नाही, दोन बाजूला दोन पार्ट्या होऊन द्यायच्या नाही, हे खालास करायची. काय केलं बघा, अत्यंत सोपा उपाय करतात. त्याचं काय नाही, दुर्योधनाची सभा भरली होती, त्या सभेमध्ये त्यांच्यासाठी बळरामदादांना बोलवलं झालं होतं. बळरामदादा गेले, सभा आहे रंगात आली होती. भगवान त्यांनी काम केलं, आपल्या एका नोकराला सांगितलं जा रे. आपण चिंतनासाठी करतो त्यामुळे असलं नको पाहिजे. भगवान गेले, तो जाऊन म्हणले बळराम दादा म्हणून या बोलवा. बळराम दादा बोलवा बोलून आणि म्हणले काय काय सांगायचं? एकच काम सांगायचं त्यांना, सांगायचं कृष्ण तुम्हाला नमस्कार सांगितले. आणखी काय बोलायचं नाही. लय जर रागवले बळराम दादा त्यांना म्हणायचं केळाचं जर काय असं विचारलं. झालं की सभा रंगात आलेली, बळराम दादा असे खुर्ची बसलेले, तो सेवक गेला काही बाजून बोलवलं. दुर्योधन बघितलं कृष्णाकडं बोलू शकाय, काहीतरी बोलणार नेमकं काहीतरी नक्की सांगणार. बोलवलं बळराम दादा काय म्हणजे तुम्हाला कृष्ण नमस्कार सांगितले. तुझं डोकं दिलं काय कृष्ण काय पावलं आहे की नमस्कार सांगितले? हा नमस्कार सांगले वाटला पाटल काय पडेल तुला? म्हणलं मी सांगितलं मी काय करू सांगितले नुसते नमस्कारासाठी सांगितलं तुम्ही सभेवर नोट मांडले मला नाही. म्हणले आणखी एक सांगितले काय सांगितले? केळाचा दर काय विचारायचं? तुला गदर झाली काय काय सांगा? केळा तर माझा काय संबंध आहे? मी काय बाजार करतो काय सांगतो? आले दुर्योधनाच्या राहावं दादा काय सांगितलं? अरे म्हणजे काय काय सांगितलं? एवढं सांगितलं फक्त नमस्कार. हा असं कुठं काय नमस्कार? आणखी म्हणले विचारलं तिळाचा दर काय? नाही नाही तुम्ही लपवत आहे. अरे खरं लपवत नाही, लपवत आहे तुम्ही आमच्या जीवनाकडे बोल. बळराम दादा म्हणले, बळराम दादा कृष्णाला म्हणले कृष्णा मला दुर्योधन मी नको, पांडव मी नको, मी आपल्या यात्रेला जातो. आणखी चांगली गोष्ट नुसत्या नमस्कारात एवढी करावं केली बर का? साहेची बंदूक पांडवा पाहिली दुरावला सखा बळीभद्र तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्र. अश्वत्थामाने पांडव पुत्रांना वध केला, पांडवांची पातेमुळे अश्वत्थाम भेटी झोपेमध्ये मारली. आता परत कथा सांगावली. युद्ध संपद दुर्योधनाला भीमानं मारलं. दुर्योधन मेला नव्हता, वाईट वाटला आपण गेलो. अश्वत्थामा कृपाचार्य संजोग काय गेलाय अश्वत्थाम्या आम्ही संपलो रे. एखादा तर पांडव मारायची इच्छा होती पण आपण राहिली. अश्वत्थाम म्हणला काळजी करू नका मी मारतो. उद्या सकाळचा दिवस उगून देत नाही, 18 वाजता संपलेला नाही आता मी मारतो. ठीक आहे. दुर्योधनाने तिथं सरोवराचे पाणी होतं ते पाणी आणलं कृपाचार्य असते आणि अश्वत्थाम्याच्या माथ्यावर वतलं, त्याला अभिषेक केला सेनापती पदाचा. दुर्योधनाच्या युद्धाचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा बघा. सेनापती पदाचा तिथे त्याला
माहिती म्हणून सांगतो. 18 दिवसामध्ये दुर्योधनाचे सेनापती किती झाले आपल्याला माहिती सांगतो. एक सेनापती पहिले द्रोणाचार्य, त्यांनी भीष्माचार्य, त्यांनी 10 दिवस काढले भीष्माचार्य. त्याच्यानंतर द्रोणाचार्य सेनापती झाले, त्यांनी 5 दिवस काढले द्रोणाचार्यने 5 दिवस काढले. त्याच्यानंतर कर्ण झाला, कर्णानं 2 दिवस काढले, 16 आणि 17. आणि राहिलेल्या 18 दिवसामध्ये 17 सेनापती झाले एवढे. आणि मग हा शेवटचा सेनापती, तुला सेनापती केला जिंक जा. सेनापती केला पण मोठी गंमत आहे लक्षात ठेवा. सेनापती कशाला म्हणतात सांगा? सेनापती म्हणजे जो सेनेचा पती, त्याला सेनापती. षष्टीतच पुरुष, तिथं अडचण अशी की सेनाच नव्हती फक्त पती होता. सेना नव्हती पण पती होता सेनापती. त्याने विचार केला आपण दिवस उगवल्या पांडवांना मारू शकत नाही. त्याने युक्ती केली, रात्री गेला, एका झाडाखाली झोपले अश्वत्थामा संजय आणि कृपाचार्य. झोपण्याला गेला अश्वत्थामाची, तर त्या रात्री त्या झाडावर बसणारं घुबड, त्या घुबडानं त्याच झाडावर असणारे पक्ष्याची पिलं झोपेत मारली. आणि अश्वत्थामेनं घुबडाला गुरु केला. यानं जसं झोपेत मारली तसं आपल्याला झोपेत मारू लागेल. झोपेत गेला पांडवांची सगळी सेना मारून टाकली राहिलेली, आणि त्यामध्ये पांडवांची 5 मुलं मारली. द्रौपदी पासून झाली 5 मुलं झोपेमध्ये मारून टाकली. खरं म्हणजे तो पांडवांना मारला नव्हता, पण त्याचा भ्रम झाला की पांडवच आहेत. भगवंताने पांडवांना मारून दिलं नाही. सकाळी हाहाकार झाला, बाप रे कोणी मारली, शोध लागला. भगवान म्हणले अश्वत्थामाला शोधून आणा. अश्वत्थामाला शोधण्यासाठी भीम अर्जुन कृष्ण तिथं गेले. द्रौपदी म्हणले अश्वत्थामाला शोमाला चेन पडणार नाही. पकडला झालं त्याला, त्याने पुढचा भाग सांगत नाही जास्त. त्यानं काय काय केलं ते त्याला पकडून आणला. पकडून आणलं मात्र द्रौपदी बदलली, नका मारू. कशी भारतीय संस्कृती कशी आहे बघा, नका मारू बघा असं आहे. जरी संसद भवनामध्ये यानं हल्ला केला असला, जरी आपली सेवा वाटली असली तरी सुद्धा त्याला मारू नको. त्याला विचार ते चुकीच्या कथाला एक मुलगा आहे, मारू नका म्हणजे भाषा आपली संस्कृती आहे, असू दे मारू नका म्हणजे द्रौपदी. मी म्हणलं उलटच झालेलं. आणि मग उद्योग कशाला करता गेला ते म्हणले कारण सांगते का मारू नका. माझी 5 मुलं मेले, पुत्र मेल्यानंतर पुत्र शोक काय असतो? आपले पुत्र मेल्यावर त्याचा शोक काय असतो? त्याचं दुःख मी भोगते. माझी इच्छा आहे माझ्या वाटेला जसा पुत्र शोक आला तशी याची जी आहे कृपी, तिच्या वाटेला पुत्र शोक मारू नका. भीम म्हणणार नाही मारलं पाहिजे. भीम म्हणतो मारलं पाहिजे. द्रौपदी म्हणते मारू नका. अर्जुन मध्ये सापडलं काय करावं? भगवान म्हणले अर्जुना लक्षात ठेव, भीमाचंही म्हणणं खरं कर आणि द्रौपदीचे म्हणणं खरं कर, काढ उपाय शोधून. अर्जुन प्रज्ञा करत आहे, अर्जुनाने उपाय शोधून काढला. भीमाचं म्हणणं खरं की अश्वत्थामाला मारलं पाहिजे. द्रौपदी म्हणते मारता कामा नये. भीमानं मधला उपाय काढला. काय केलं भीमानं? या अर्जुनानं मधला उपाय काढला. त्यानं काय केलं? त्यानं काही केलं नाही. त्या अश्वत्थाम्याचं ओपन केलं, ओपन म्हणजे मुंडन करून टाकलं त्याचं. त्याच्या डोक्यात म्हणून होता तो भवानी जगत करून. ब्राह्मणाचा तेजभंग केला की ब्राह्मण मेला असं शास्त्रात नेहमी. ब्राह्मणाला हत्यारानं मारावं लागत नाही, ब्राह्मणाचा अपमान झाला की ब्राह्मण नेला असं. म्हणजे शास्त्राचे नियमन अश्वत्थामेला मारले, द्रौपदीच्या म्हणण्याप्रमाणे जीवन दक्ष. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, आणि त्याला शाप दिला तुझ्या अंगामध्ये दुर्गंध राहील आणि कपटी म्हणून या भूमीवर अखंड फिरत राहील. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्र. किती वेळ आहे मला? 2 तास म्हणजे 9:15 समजा 15 मिनिटं वाटली तर. तसं माझं समोर आहे मऊ नाही काय, मला आज काय काम नाही दुसरं. आणि आपण किती 60 आपण सांगायचं नाही सांगू काय म्हणतो जेवढं उठलं म्हणजे 2 तासामध्ये 60 आपण संपवायचे. आता आपल्याला 1 अभंगाला 20 मिनिटं लागली. आता बोकस होते ते एक जास्ती आवडी हरी नावाची. तुकोबाराने या ठिकाणी भगवंत नामस्मरणाचं महत्व सांगितलं लक्षात. तुकोबारे सांगतात व्यवहारामध्ये जो उंच नीचपणा आहे तो उंच नीचपणा व्यवहारापुरता मर्यादित आहे. बरं लक्षात, जो भगवंताचा एकनिष्ठ भक्त आहे ना त्याच्यासाठी उंच नीचपणा नाही.
ज्यासी आवडी हरिनामाची तोची एक बहुशुची तोच पवित्र आहे. खरं सोहळ वगैरे नसतो हा पण असं काय नाही लक्षात तशी उंची वाटत नाही नाही. हरिनामाची आवड असली की त्याच्यासारखं पवित्र कोण नाही. पवित्र सोवळी एक किताब मंडळी त्यांचा आवडता देव. सोहळा तो झाला अंगीकार देवे केला. संपलं विषय ज्याला हरिनाम आवडतो तोच शुचि आहे. जपे हरिनाम बी तोची वर्णामा जिंकली. खूप बरं आहे म्हणतो वर्णामध्ये श्रेष्ठ कोण आहे तोच आहे जो भगवंताचं नामस्मरण करतो तो. अजून एक अभंग सांगतो आपल्याला माहितीसाठी म्हणून त्या अभंगामध्ये तुकोबाराने माणसाचा श्रेष्ठपणा सांगितलाय कशावर. होका दुराचारी वाचे नाम जो उच्चारी त्याचा दास मी अंकित काया वाचा मने सहित नसो भाव चित्ती हरीचे गुणगाता गीती करी अनाचा वाचे हरिनाम उच्चा होका भलते कुळ शुची अथवा चांडा मनवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास. 412 क्रमांक कथा बघायला चुकला तर माफ करा. कथाचे ज्याशी काय सांगितलं होका धुरायचे वाचे हरिनाम उच्चा. चला सांगायचं कारण असं याचा अर्थ खूप बरा सांगतात जो भगवत भक्त आहे जो नामधारक आहे तो पवित्र तोच आहे आणि वर्ण श्रेष्ठ ही तोच आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वर्णधर्माप्रमाणे उंच निष्ठा मानण्याचा प्रकार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाही. तुकोबाराने प्रश्न विचारले वर्णाभिमाने कोण झाले पावन ऐसे द्या सांगू न मन पाशी. एक कथा आहे की स्वर्गातलं अमृत नासल्यानंतर ते अमृत शुद्ध करण्यासाठी पंढरपूरला आणलं आणि पंढरपूरला नामदेवांनी सांगितलं की हे अमृत चोखोबाऱ्यांच्या घरात शुद्ध होईल. तर ते अमृत चोखोबाऱ्यांच्या घरात शुद्ध झालं. का शुद्ध झालं म्हणजे चोखोबाऱ्या नामधारक आहे नामधाराच्या घरातच अमृत शुद्ध होईल. इंद्र वगैरे सर्वांना तिथं जेवायला वाटत होता. चोक्याचे अंगणी बैसल्या पंगती स्त्री ते वाडी ती चोखायची. चोखोबाऱ्याच्या अंगणी पंगती बसल्या होत्या आणि चोखोबाऱ्याची पत्नी वाढत होती. बरोबर लक्षात ठेवा काही काही दाखले लक्षात ठेवायचं कसं उदाहरण सगळे एका ठिकाणी जेवत असो. तर तोची जपे हरिनाम बी तोची वर्णामाली द्विज. मग असं जर आहे तर वर्ण धर्माला काही किंमत आहे का. खूप बरं आहे सांगतात तुका म्हणे वर्ण धर्म अवघे आहे समग्र. वर्ण धर्म हे व्यवहारामध्ये पाळण्यापुरते मर्यादित आहे. तवची नदा नदीची नावे तवची पूर्व पश्चिमेचे यावे जवन येथी आगवे समुद्रा माझी मग जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे होती मद मिनले दैसे लवलकन गातले सागरा माझी. नव्याध्यामध्ये नामाबाराने हा निर्णय देऊन केलेला आहे. आणि तुकोबारांचा एक आपण काही गोड फार सुरुवात नाही सांगता ना बघू सांगेल परत लक्षात आलं का. त्या अभंगामध्ये तुकोबारांनी वेद विहित तुम्ही ऐका हो वर्मे कर्मे बोली तो ती वर्मे संताप चारी वर्ण झाले एकाची अंगी पाप पुण्य भागी विभागे प्रथम पावली पावेला पंत आदी मध्यांत भेद नाही आंबे कोरिवळ बाबुळ चंदन गुणागुण एक गुणागुण भिन्न अग्नी एक तुका म्हणे मन उन्मन जो होय तो वरी म्हणून पाठी. विधी कोण पण पाय उन्मने अवस्थेत आपण लक्षात जगामध्ये विधी पुन्हा पुन्हा नाही लक्षात घ्या. उन्मनी अवस्थेमध्ये गेलेल्या साधूला विधी नाही. जीवनमुक्त अवस्थेमध्ये जगणाऱ्या साधूला विधी नाही. सहजावस्थेमध्ये राहणाऱ्या साधूला विधी नाही आणि नामधारकाला विधी नाही. नामधारक जीवनमुक्त आहे का नाही याची तपास काढत बसायचं. नामधारक आहे ना कोणताही विधी नाही तो वागतो तोच विधी आहे. तो खूप बरं सांगतात तो का म्हणे वर्ण धर्म अवघे आहे समब्रह्म. सगळं समब्रह्म आहे हे तुकोबाऱ्यांचं गात आहे. तुकोबाऱ्यांचे निर्णय लक्षात घ्या. तुकोबाऱ्यांनी आता नामधारकात सांगताना नामाचा महत्व आणखी वेगळ्या तरी सांगितलं. विठ्ठल हा चिठ्ठी गोड लागे करता भगवंताचं स्मरण करत असताना ते गोड लागतं बरं का. आम्हाला विठ्ठल जीवन टाळ ठिकुळी आदर आम्हा विठ्ठल हे आमचं जीवन आहे.
जीवन ज्याला म्हणतात जीवना वेगळी मागायचे. आपण पाण्याला जीवन नाव दिले पण खरं पाणी आपलं जीवन नाही. आपण पाण्याशिवाय राहू शकतो काही काळ. एकादशी सारखं होत असेल तर 24 तास निर्जला. एकादशी निर्जला 24 तास निर्जला. तुमची निर्जला, आमची निर्जला नाही, आमची निर्लज्जा. निर्जला आहे का त्याच्यामध्ये ज आणि ल यांची आदला बदली केली, बाकी काय करणार. तुमचा जो ज आहे ना तो म्हटला तो आम्ही शेवटी घातला, ल मध्ये घेतला, बाकी काय नाही. एवढाच बदल, बाकी काय नाही. तुमची निर्जला, आमची निर्लज्जा. आम्ही कुठे गेलो तर लोक विचारतात महाराज तुम्ही एकादशीला काय घेता, तुमच्या भागात चालतं ते सगळं मला चालतं, काय काय बनवून आता मी नाही घेतो सोडून दे बा. सांगायचं कारण असं, जीवन आपण 24 तास 72 तास पाण्याशिवाय राहू शकतो, मासा राहू शकत नाही, त्याला जीवन आम्हा विठ्ठल जीवन. टाळणी चिपळ वारकऱ्यांचं धन आहे, लक्षात ठेवा. वारकरी टाळ कधीही जमिनीवर ठेवतो. तुम्ही ठेवता पण लक्षात, तुम्ही चाळ जमिनीवर ठेवता, तुम्ही विना जमिनीवर ठेवता, तुम्ही ग्रंथ जमिनीवर ठेवता, तुम्ही ठेवू नका ग्रंथ जमिनीवर. आमच्या गुरुजीने सांगितलं का आता खाली नाही ठेवायची, ज्ञानेश्वरी खाली नाही ठेवायची, अगोदर वस्त्र ठेवायचं, वस्त्र ठेवायची. आपल्या घरामध्ये कोणी पाहुणा आला तर त्याला कुठं बसवता, पाठावर बसवता ना. आणि मग ज्ञानेश्वरी खाली ना पडवत नाही. हे जीवन धन आहे. वारकरी असं जतन करतो, बरोबर. वारकऱ्याकडून काही गुण घ्या, ते तंबाखू पान खातात ते घ्यायचं बघायचं बरं का, पण चांगले गुण घ्यायचे त्यांचे. वारकरी ग्रंथ कसे संपतात बघा, ती ग्रंथ फार बघा तू. फडकरी कसे साहित्य संपतात, टाळासाठी गाणे असतात, विण्यासाठी गाणे असतात त्यांच्या. टाळ चिपळ्या धन आम्हा विठ्ठल चेतन, टाळ चिपळ्या धन विठ्ठल विठ्ठल वाटी. तोंडामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण येणं म्हणजे अमृत आहे. अमृत नव्हे संजीवनी, मृत माणसाला थोडं जिवंत करणारी. अमृत हे संजीवनी. रंगलाया रंगे तो का विठ्ठल सर्वांगे, तो खूप बरे सांगतात. या भगवंताच्या रंगामध्ये मी रंगून गेलो सर्वांगानी. सर्वांगानी म्हणजे येणे मुखे तुझे वर्णे गुणना, तेथे मद प्रेम देई देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, तेथे मद सुख देई देवा. कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती, ते मद विश्रांती देई देवा. बाहेरंगी टाळी वाचेन उदास, हे दे आकाश पाया दुख. तुका म्हणे माझा सकळ देवा, रंगलाया रंगे तुका विठ्ठल सर्वांगी. तुक बरे सांगतात, हे सर्वांगाने विठ्ठल झालं. आपल्याला असं सांगतात, तुम्ही सुद्धा विठ्ठलाचा मंत्र जपा बरं का. हा सोपा मंत्र आहे विठ्ठल, विठ्ठल मंत्र सोपा. करी पापा निर्मूळ, संपूर्ण पाप निर्मूळ करतो. पाप ठेवत नाही लक्षात, विठ्ठल विठ्ठल मंत्र पा. करी पापा निर्मळ भाग्यवंता छंद म्हणी, पण घेण्यासाठी भाग्यवान लागतो लक्षात ठेवा. कोणी घेऊ शकत नाही बरं. अलीकडे वारकरी संप्रदायामध्ये रामायण भागवत सुरू झाली, वारकरी संप्रदायातली भजनं कमी झाली. ढाकणेकोणा राहिली राजवंदोलन, ढाकणेकोणी कमी केलेली, त्यांना राजायचं काय कारण नाही. बाकीचे लोक राम म्हणतात राजे राजे, अरे कसे राजे राजे, रामकृष्णाने गेलं बाजून राजे 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 काही नाही राजे. पूर्ण हे ढाकणेकोणाच्या सारखे साधन सोडून दे बरं का डॉक्टर, तुम्हाला खरं सांग. म्हणजे माझे काही काही प्रॉब्लेम बरगड मत असतात, तुम्हाला माहित आहे बरगडच मत आहे. वाद इतके विलासी असतात, इतके विलासी बाबा. अत्तर वापरतात, हमाम साबण वापरतात, तोंडाला पावडर लावतात, पण तसं राजे 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 वारकरी संप्रदायाची भजनं कमी करू नका. हे म्हणलं श्रीमद भागवत सांगा, वादच नाही पण करा ना भजन. रामकृष्ण हरी काय काय बिघडते, किती गोड पाहिजे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञान देव स्वप्न चालत नाही. हे भजन म्हणलं काय करून येईल का तुम्हाला, मारा होईल का तुम्हाला. मोठी अडचण नाही, राजे राजे कशा राजे राजे टाकणे बाबा टाकायला कानपडी तू मारत नाही. भाग्यवान लागतो लक्षात, भाग्यवान चा छंद म्हणे. कोड कानी ऐकणे बरं, ऐक आनंद पण ऐकलं पण लक्षात. विठ्ठल हे दैवत भोळे, भगवान दैवत भोळे. ताड काळे ना जरा काळे वेळ ना विचारता नाही. मी एकदा बरं का डॉक्टर प्रश्न विचारला, शुभा शुभ कर्मी न करी नामाचा आळसू. एका विद्यार्थ्याला विचारलं, म्हणजे राहत काय
शुभाशुभ कर्मी न करी नामाचा अळसू म्हणजे काय मग त्याने काय सांगितलं तो म्हणले विहित आणि निषिद्ध कर्मामध्ये नामाचा अळसू करणार म्हणजे बावळे टॅक्स लक्षात ठेव नामावरा निषिद्ध कर्म करायला सांगतील का कधी शुभाशुभी कर्म येते आता अर्थात शुभ कर्म म्हणजे देवपूजा आणि अशुभ कर्म म्हणजे शौचाल दान हा त्याचा अर्थ म्हणजे शुभ कर्मामध्ये सुद्धा नामस्मरण कर शौचाला जाताना सुद्धा कर हा त्याचा अर्थ शुभाशुभी कर्मी न करी याचा अर्थ अगदी खाली जाऊन सांगायचं म्हटलं तर संभोग क्रिये वेळच्या सुद्धा संभोगाची क्रिया आहे ती अशुभ आहे तिथं सुद्धा नामस्मरण कर म्हणजे काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला अशुभ वेगळं आणि निषिद्ध वेगळं लक्षात ठेवा चोरी करणं निषिद्ध आहे शौचाला जाणं निषिद्ध नाही अशुभ आहे मैथून कर्म निषिद्ध नाही अशुभ आहे म्हणजे विधी नाचायचं ना आता आणखी मोठा होईल अशी काही कर्म असतात की क्षौर करायचे अशुभ कर्म आहे नामस्मरण कर्म म्हणजे तू सांगितलेलं आहे भलत्या काळ विठ्ठल हे दैवत्व आहे ताळ काळे न धरावी काळ वेळ्याची साडी तर नाही कोणत्याही काळामध्ये ताळ काळे न धरावी तुकोबाराय सांगतात तो का म्हणे भलते परंपरेत शिरले गेले विठ्ठल चित्ती तो धन्य कोणत्या यादीला प्रश्न नाही तुका म्हणे मी नवजे या देवत ज्याचे मुखी आली तोची धन्य तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी ना तोची धन्य जातीचं काही काम नाही म्हणतात तुका म्हणे याती हो का तयाची भलती तो श्रेष्ठ आहे तुका म्हणे विठ्ठल चित्तंते याती विठ्ठल चित्ती तो धन्य आता ज्याच्या मुखामध्ये आहे ना तो धन्य आता विठ्ठलाला मानत नाही त्याचा नंबर लावला जाईल आणि आम्हाला विठ्ठल मान्य नाही म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे बाप रे तू खूप बरे म्हणजे त्याच्या कीर्तनात बसून लगेच उठून जा अजिबात थांबायचं नाही लक्षात जो भाऊ कीर्तनात म्हणला ना की विठ्ठल ब्रह्म नाही कानात बोट घालायची नाही विठ्ठला वाचून ब्रह्म जे बोलत की तू खबर काम ज्ञानवराचे आपण नाही विठ्ठला वाचून जितक्या उत्पत्ती सगळे वाया विठ्ठल नाही दयानगरी ते अरण्य दानावे मला एखादा म्हणला विठ्ठल ब्रह्म नाही बरं का त्याचे बोलणं ऐकावे असं आहे आम्ही ऐकत नाही मला तुम्हाला खरं सांगतो आम्ही ऐकत नाही ज्यांनी सांगितलं भगवान परमात्मा ब्रह्म नाही भगवान परमात्म्याला त्यांनी वाईट टाकलं भगवान परमात्मा त्यांनी घागरीत खूप घातला त्यांनी भगवान परमात्म्याचं दर्शन बंद केलं मी त्याच्या प्रवचनाला कधी सुद्धा गेलो नाही खोटं सांगत नाही नाही गेलो म्हणून आमच्या तुकोबऱ्यांना आदेश आहे त्याचे बोल नाही त्याचं नाही ऐकायचं जो जात नाही जातो त्याचं ऐकायचं कोणी असू द्या मग तो हो का कोणी आहे तुकोबऱ्यांना ब्रह्मदेव असला तरी आता बाकी तुमची गरज कुठे शिदायची सांगा स्वतीय ब्रह्मनिष्ठ वेदांतवाचस्पती तुम्हाला कोण विचारतो ब्रह्मदेव गेला ब्रह्मदेवाच्या सिद्धी नाही आदि कोरणी ब्रह्मादिक बरं जास्ती विठ्ठल नाही ठावा ज्याने अजून विठ्ठल बघितलाच नाही तोही डोळा न पाहा त्याला बघितलं डोळे दाखा अशो बाई हे नेते बसली तिथलं आपल्याबरोबर डोळे दाखवून घ्या बरं तो खूप बरं आहे सांगतात असा जो भगवान परमात्म्याला मानत नाही विठ्ठलाला मला त्याची कोणतीही भीड नाही कोणी व्यापली तुका म्हणे नाही मग भीड त्याची काही मला त्याची कोणतीही भीड नाही आता तुकोबारांनी संसारी लोकांना संसारामध्ये जे मग्न आहेत त्यांना उपदेश केलेला आहे बा रोज तुम्हाला प्रसंग येतो एकमेकाची दहन पाहता एकमेकाच्या अंत्यक्रिया पाहता एकमेकाच्या स्मशान यात्रेला जाता प्रेत यात्रेला जाता तुम्हाला वैराग्य कसं निर्माण होत नाही प्रत्येक दाखला देतो थोडक्यात देतो महाभारतामध्ये एक कथा आहे धर्माला यक्षाने प्रश्न विचारले सगळे प्रश्न सांगत नाही आणि सगळा प्रसंगही सांगत नाही फार सुंदर प्रश्न आहेत जवळजवळ 120 प्रश्न आहेत तिथे सगळे प्रश्न स्वतंत्र काढून त्याचे नोट केलेले कोणाला लागले तर माझ्याकडून घेऊन जा आता ते कुठं असेल का सांगता येईल मला कुठले तर माहिती होले पण ते कुठे बघा पण देतो तुम्हाला आणि फार गोड संवाद अतिशय सुंदर आहे तर त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे बाकीचे सगळं त्यांना वेळ द्या बरोबर किंवा आश्चर्य आश्चर्य कोणतं आहे विचारले आश्चर्य कोणतं त्याचं उत्तर दिलेलं आहे धर्मराजांनी आश्चर्य हे आहे अहन्यहानि भूतानि गच्छन्ति यम साधनं शेषा जीवितुम इच्छन्ति किमाश्चर्य पतपरम धर्मराज सांगतात रोज लोक मृत्यूच्या दाडेत जात आहेत
म्हणजे शिल्लक राहिल्या ते आपल्या मृत्यूचा विचार करत त्या त्याच्यापेक्षा जगात आश्चर्य होतो. आता तो कुबेर काबून सांगतो हा श्लोक वाटे या जनाचे थोर वाटेल न करती विचार काहीताचा. होऊन गेला तुमचा बघा दाशे दोन क्रमांकाचा बघा होऊन गेला. वाटे या जनाचे थोर वाटेल न करीती विचार काहीताचा. एकमेकाची गहनं पाहतो, एकमेकाला खांदा देतो, एकमेकाच्या माथ्यात सावरतो, एकमेकाच्या दशक्रिया करतो, दशक्रियेला भाषण करतो, व्याख्यान देतो, पुढे भागात दशक्रियेसाठी बांधत लागतात बोलण्यासाठी. इकडे लय विचित्र प्रकार आहे. तू बोलतो का मी बोलतो, श्रद्धांजली राहील बाजूला, अन्न सुरू झालं असो. पण त्याला लक्षात राहत नाही, आपला मृत्यू लक्षात ठेवा ना. अरे तुझं बघ ना, मृत्यू जवळ आलाय का नाही, तुझं बघशील का नाही. आमच्या कारमध्ये असं एक उदाहरण घडलं, म्हणजे रक्तदाब म्हणतात ना त्याला, काय म्हणतात त्याला, हृदयविकार, हृदयविकाराचा विभाग, हृदयविकार असा वार्ड म्हणतात. हृदयविकार बीपीचा भाग, बीपी नाही हार्ट अटॅक, त्याचा विभाग होता. आणि त्याच्या विभागाचा तो डॉक्टर होता चिंतन करण्यावाचा आमच्या हॉस्पिटलमध्ये. तर तो त्याला काय म्हणतात त्याला राऊंड म्हणतात, राऊंड डॉक्टर राऊंड येतो ना, राऊंड राऊंड म्हणजे पेशंटना तपासायला डॉक्टर त्याला राऊंड म्हणायचं. तर तो चिंतनकर डॉक्टर राऊंड आला होता कशासाठी, हार्ट अटॅकचे पेशंट तपासण्यासाठी. उमऱ्या जवळ त्यालाच अटॅक उमऱ्याला त्याच म्हणजे पेशंट तपासणारे डॉक्टर उमेला त्या वार्डमध्ये कार्डामध्ये घडलेली गाडी कसं काय. तो खूप बरं सावध व्हा ना, सावध त्यामुळे कार्य न व्हा. मारा हक देवा भयट्ट असे, जरा देवाला हक मारा. जेव्हा काळा ऐसे झाले नाही जोपर्यंत इथं काळानं वाचवले तोपर्यंतच काळ असा आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे. बोंदरावर टपलेलं मांजर बघितलंय तुम्ही, बघितलंय कसं बोंदरावर टपल्या का.